सांगलीत पहिल्यांदाच हातगाडा ओढण्याची अनोखी स्पर्धा पार पडली. यामध्ये 12 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्वर्गीय वज्रदेही पैलवान हरिनाणा पवार व स्वर्गीय बिजली मल्ल पैलवान संभाजी पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. सांगलीच्या मारुती चौक ते झाशी चौक असा स्पर्धेचा मार्ग होता. पहिल्यांदाच ही अनोखी स्पर्धा होत असल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या हातगाडा स्पर्धेत गुंडीप्रेमी कोळे सांगोला यांनी प्रथम क्रमांक, तर काजळीप्रेमी ग्रुप कवटे महांकाळ यांनी द्वितीय आणि हनुमान मित्र मंडळ वसगडे यांनी तृतीय क्रमांक पटकाविलाय. या प्रसंगी युवा नेते पृथ्वीराज पवार, रवींद्र वादवने, शिवराज बोळाज, रेखा पाटील, शलाका पवार आदी उपस्थित होते. वज्रदेही हरिनाणा पवार व पैलवान संभाजी पवार बिजली मल्ल यांच्या स्मरणार्थ आज सांगलीमध्ये विविध स्पर्धा ठेवल्या होत्या. त्यामध्ये 4 वर्षापासून 18 वर्षापर्यंत क्रॉस कंट्री मॅरेथॉन ठेवली होती. त्यामध्ये किमान 1000 मुलांनी मुलींनी भाग घेतला. या स्पर्धा अत्यंत यशस्वीपणे पार पडल्या. त्याचबरोबर एक अनोखी अशी मुलांनी हातगाडा ओढण्याची स्पर्धा आज आम्ही ठेवली होती. जी स्पर्धा आहे ही भरतीची जी मुलं असतात, मिलिटरी भरती, पोलीस भरती किंवा ग्राउंडवरती ॲथलेटिक्सचे जी प्रॅक्टिस करतात मुलं, त्यांनी डेव्हलप केलेला हा खेळ आहे. आणि त्या खेळाचं एक अनोखा प्रदर्शन आपण आज सांगलीमध्ये पहिल्यांदाच ठेवलं होतं. त्यामध्ये सुद्धा साधारण 12 गाड्या आल्या होत्या. अगदी सांगोला आणि सोलापूरपासून गाड्या आल्या होत्या. आणि ह्या मुलांनी आपली कसब दाखवली इथं आणि एकंदरीत सांगलीकरांना मंत्रमुग्ध केलं ह्या सर्व स्पर्धांनी. अशा पद्धतीने एक उत्स्फूर्त असं या स्पर्धेच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आज.